ಮಕ್ಕಳ ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡುತ್ತಿರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ 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 ಸರ್ಕಾರದ ಮದ್ಯ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಹೊಸ್ತಾಗಿ ಮದ್ಯ ನೀಡುತ್ತಿರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಯಾರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಸಲಹೆ ಕೊಡ್ತಿರೋ ಸರ್ಕಾರವೇ ಉತ್ತರಿಸಿ ಉತ್ತರಿಸಿ ಯಾರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಸಲಹೆ ಕೊಡ್ತಿರೋ ಸರ್ಕಾರವೇ ಉತ್ತರಿಸಿ 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 ನಶವನ್ನು ಬಂದು ಮಾಡದೆ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡುತ್ತಿರೋ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಹೋರಾಟ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ತರಾಯಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ತಿರ ಸರ್ಕಾರ ಕೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ ತರಾಯಿ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ माझे नाव सर्वांना नमस्कार. माझे नाव भारती यशवंत बांदुर्गे. मी कट्टंबळहून आले आहे आणि आज जे काय ते आपण सगळे जमलो आहोत वेगवेगळ्या संघटनेचे लोक हे कशासाठी जमलो आहे त्याचं कारण काय म्हणजे जे आपलं सरकार आहे राज्य सरकार आहे ते वाईट विचारांनी किंवा वाईट दृष्टीने चाललंय वाईट कायदा घेऊन येतोय हे नको आहे आम्हाला. पूर्वी पंचायती ठराव पास घातला तर सगळं बंद व्हायचं चालू व्हायचं. आता सरकारच काय म्हणताय 2000 जिथे लोकसंख्या असेल तिथे दारूचं परमिशन देत आहे हे परमिशन आम्हाला नको आहे. याचं कारण का आजोबा मेले मोहरा मरला आता नातू मुलं हे मरण्याच्या परिस्थितीत आहे. दारू पिला की सगळं सत्यनाश नुकसान कुटुंब आपलं रस्त्यावर येतं तर ह्यासाठी आम्हाला दारू नको आहे. जे काय सरकारनं हे काय निर्णय घेतला हे रद्द करावा ह्यासाठी आम्ही सगळ्या महिला वेगवेगळ्या संघटनेचे लोक कुठे एकत्रित आलो आहोत. जोपर्यंत निर्णय बदलत नाही तोपर्यंत अहोरात्र आमचा सत्याग्रह धरणी मोर्चा चालूच असणार आहे. तर लाल लाल पागोटे गुलाबी सेला अरे लायसन देणारा मेला त्याच्या माती लचला लायसन देणारा मेला त्याच्या माती लचला बंद करा हो बंद करा लायसन देणे बंद करा. दारू बंदी झालीच पाहिजे. अटली का बाटली कचकन फुटली अरे तुला लायसन देताना लज नाही वाटली.